प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल व्याप्ताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये 24 तास डिलिव्हरी. मागील 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी बंड करून भाजप शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले. त्यातच काल राष्ट्रवादी पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ज्यांनी ज्यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं समर्थन केलं, जल्लोष केला, त्यांच्या विरोधात बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 7 जणांचे नाव होते. तसेच पंढरपूर शहरातील राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांना देखील पक्षामधून बडतर्फ करण्यात आले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलशी संवाद साधला असता अजितदादांसाठी जीव जरी अर्पण केला तरी कमी आहे, जिथे विद्वानाची बुद्धिमत्ता संपते तिथे पवारांचे आणि पवार कुटुंबाची बुद्धिमत्ता सुरू होते, अशा शब्दात खरमरीत प्रतिक्रिया माध्यमाशी बोलताना दिली आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी 7 जणांना, जिल्ह्यातील 7 जणांना बडतर्फ केले, त्यामध्ये पंढरपूर शहरातून तुमचं देखील नाव आहे, काय सांगू शकाल? खरं तर बडतर्फ करण्याचा अधिकार महबूबाईंना कितपत आहे हे महबूबाईंनाच समजलं पाहिजे. आणि ठीक आहे, बडतर्फ केलं म्हणजे मी माझ्या नेत्यावरची निष्ठा दाखवली. नेत्या ज्या नेत्यावर मी पहिल्यापासून जेव्हापण प्रेम करतो त्या नेत्याला महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर मी आनंद उत्सव साजरा केला म्हणून जर माझ्यावर बडतर्फ करण्याची वेळ महबूबाईंवर आली असेल किंवा महबूबाईंनी केली असेल तर त्या गोष्टीचं मला काही वाटत नाही. कारण मुळात मी एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना पक्षानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांनी जी मला पक्षकार्यात युवकच्या माध्यमातून काम करायला संधी दिली, ही संधी मी माझ्या कष्टाचं निष्ठेचं फळ म्हणून आतापर्यंत काम करत आलो आहे. आणि मी काम करत असताना मी कधी पदासाठी किंवा कुठल्या स्वार्थासाठी मी राष्ट्रवादी युवकचं काम कधी केलेलं नाही. बघायला गेलं तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 1999 पासून काम करत असताना एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आणि सक्रिय कार्यकर्त्याला महबूबाई असतील, सूरज चव्हाण असतील, रविकांत वरपे असतील, यांनी जे एक प्रदेश सचिव पदावर काम करण्याची संधी दिली तर खरं तर मी त्यांचा धन्यवाद मानतो. पण बडतर्फ करण्याचा अधिकार महबूबाईला कितपत आहे? कारण पक्षाचा प्रोटोकॉल, पक्षाचा अजेंडा जर बघितला तर प्रत्येक प्रदेशाध्यक्ष असेल किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रवादीची घटना काय सांगते की पद घेतल्यानंतर 3 वर्षानंतर खऱ्या अर्थानं पक्षाचं पद हे घोटवलं पाहिजे. पण आज महबूबाईंना म्हणजे मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांना विचारतो की आपल्या पदाला 3 वर्ष कोण सुद्धा 4 वर्ष कंप्लीट झाले, मग आपण पदासाठी किती दिवस अजून पदाला चिटकून बसणार आहे? दुसऱ्यालाही संधी मिळाली पाहिजे. ज्या वक्तव्यावर आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी संघटनेत प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून एक वयाची आट घातली होती. आणि त्या आटेचा नियम हा सर्वांना लागू असताना सुद्धा मग तुम्ही पदासाठी कितपत चिटकून बसला, माझं पद काढलं म्हणून मला काय फरक पडणार नाही. मी आज काल आणि उद्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असणार आहे, अजितदादांचा कार्यकर्ता असणार आहे, पवारसाहेबांचा पण कार्यकर्ता म्हणून काम करतोय. त्यामुळे पदासाठी काम करणारा श्रीकांत शिंदे नाही. अजितदादांच्या समर्थनात गेल्यानं ही कारवाई झाली आहे, काय सांगू शकाल? अहो, ज्या जो नेता अडचणीच्या काळात श्रीकांत शिंदे सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहत असेल तर अजितदादासाठी असे 100 नाही जीवाचं रान जरी केलं, अजितदादासाठी जीव जरी अर्पण केला तरी हा श्रीकांत शिंदेला थोडा कमी आहे. कारण अजितदादानं खूप मोठी ताकद, खूप मोठे शब्द ह्या श्रीकांत शिंदेसाठी भल्या नेत्यांना वापरलेले आहेत. त्यामुळं अजितदादासाठी हे पद खूपच गौण आहे.
पण मी परत आपल्याला एकदा म्हणतो की ज्यांनी पक्षाची मला पक्षात काम करण्याची संधी दिली मी त्यांचं सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि पदासाठी काम करणारा श्रीकांत शिंदे कधीच नाही. उलट मी असं म्हणतो की आज ज्या ज्या लोकांची पदं जाणार आहेत ते भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिसतील का नाही याची चिंता मला वाटायला लागली. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहे आज उद्या आणि मी म्हणतो ना आज उद्या कधी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच काम करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच माध्यमातून जनतेची सेवा करणार. उद्या मुंबईमध्ये बैठक आहे त्यातच काकापेक्षा पुतणे सरस ठरते असं तुम्हाला वाटतंय का? असं काही नाही. मुळात पवार कुटुंब आणि पवार कुटुंबाचं राजकारण समजायला मला वाटत नाही कारण जिथं या देशातल्या दिग्गज विद्वान लोकांची बुद्धी संपती ना तिथून पवार साहेबांची आणि पवार कुटुंबाची बुद्धी चालू होती त्यामुळं त्या गोष्टीवर मी बोलण्या इतपत मोठा नाही. मी सर्वसामान्य घरातला छोटा कार्यकर्ता आहे पण पवार कुटुंब हे आणि पवार कुटुंबाचं राजकारण हे महाराष्ट्राला लवकरच समजेल त्यामुळं कुणीही अजितदादावर असतील किंवा जे काही दादांवरून गेल्या 2 दिवसापासून टीका टिप्पणी चालू आहे मी त्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी दादांवर टीका टिप्पणी करू नये कारण दादांनी जी काही भूमिका घेतली ती आपण बघता की महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर कशा पद्धतीनं या महाराष्ट्रात राजकारण चालत होतं पण आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि ह्या भूमिकेचं मी एक कार्यकर्ता म्हणून समर्थन करतो. आणि उद्याचा जर म्हणजे मेळाव्या संदर्भात बोलायला झालं तर उद्या खऱ्या अर्थानं अजितदादांच्या पाठीमागं किती जनता आहे आणि बाकीच्या नेत्यांच्या पाठीमागं किती कार्यकर्ते आहे हे समजेल आणि शेवट आम्हाला ज्या नेत्याने आम्हाला ताकद दिली त्या नेत्याच्या पाठीमागं थांबणं अशा प्रसंगी थांबणं हे आमचं कर्तव्य समजतो म्हणून आम्ही अजितदादांच्या पाठीमागं आज काल आणि उद्या कायम आम्ही अजितदादांच्या पाठीमागं असणार आहे. पंढरपूर शहरातील देखील अनेक मतदार नेते हे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यामध्ये चर्मन कल्याण काळेसाहेब असतील अभित आबा पाटील असतील गणेशदादा असतील किंवा युवराजदादा असतील मात्र यांची आदर्श भूमिका गुलदस्त्यात आहे त्यांनी काहीच स्पष्टीकरण दिलं नाही. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांच्या विचारापुढं एक माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल बोलावं असं मला तरी वाटत नाही पण ते जे नेते आहेत ते मला एक विश्वास वाटतो की सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचीच भूमिका त्यांचीसुद्धा असणार आहे आणि ते सुद्धा तशी भूमिका उद्या स्पष्ट करतील. शरद पवारांनी सांगितलं होतं मी आश्वासक चेहरा आहे मला युवकांवर विश्वास आहे तुम्ही देखील एक युवक आहात आणि आता तुम्ही अजितदादांचं समर्थन करताय. पवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं कर्तृत्व नेतृत्व हा तुम्ही गेल्या वर्षी म्हणजे 2019 साताऱ्याच्या सभेत बघितला असेल कारण शरदचंद्रजी पवार साहेब ही व्यक्ती नसून एक विचार आहे आणि तो विचार सर्वसामान्य कार्यकर्ता हा संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जात असताना पवारसाहेबांची भूमिका पवारसाहेबांचा आश्वासक चेहरा आणि पवारसाहेब म्हणजे काय मी मगाशी म्हणलं ना की जिथं विद्वानांची बुद्धी संपती तिथून पवार कुटुंबियांची बुद्धी सुरू होती त्याच पद्धतीनं पवारसाहेबांचा बद्दल आदर आणि सन्मान हा राष्ट्रवादीच नाही महाराष्ट्रातल्या पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ता कधीही कमी होऊ देणार नाही त्यामुळं अजितदादा असतील किंवा पवारसाहेब असतील त्यांना आम्ही दोघांनाही तेवढंच स्थान देतो. त्यांच्या साहेबांना आम्ही दादाकडे गेलो म्हणून पवारसाहेबांबद्दलचं प्रेम आमचं सुईच्या टोका एवढंसुद्धा कमी होणार नाही उलट पवारसाहेबच्याबद्दल कायम आदर सन्मान हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांच्या मनात कायम असणार आहे त्यामुळं ह्या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातून न बघता किंवा गटातटाचं राजकारण न बघता एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पवारसाहेबांचा बद्दल आदर हा सगळ्यांच्याच मनात कायम असणार आहे. शेवटचा प्रश्न जयंत पाटील यांना एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आलेला आहे बंड झाल्यानंतर जयंतला डिस्क्वालिफाय करू असं स्टेटमेंट आहे झालं कसं असतंय दादा एखाद्या वेळेस भावनेच्या भरात एखादी गोष्ट बोलले म्हणजे दादा चुकीलं असं म्हणता येणार नाही अनावधानानं गेलेला तो शब्द असेल कारण अजितदादा सारखं नेतृत्व काम करत असताना कशा पद्धतीने काम करते प्रशासनावर कशा पद्धतीनं पकड आहे दादांची हे तुम्ही आम्ही सर्वजण बघतोय त्यामुळं एखाद्या वेळी आदरणीय जयंत पाटील साहेबांबद्दलचा जर तो शब्द अनावधानाने बोलताना गेला असेल
तर त्याबद्दल दादांच्या मनात कधीही जयंत पाटील साहेबांबद्दल आकस असणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं, कारण दोन्ही नेत्यांना मी जवळून अनुभवलेलं आहे, त्यामुळं दादांच्या मनात जयंत पाटील साहेबांबद्दल कधीच असा आकस नसणार आहे. डिलिव्हरीची सोय, गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष, फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच. आमचा पत्ता KBB कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर. संपर्क 99 65 93 55 66.